इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करताना सर्वाधिक आग्रह असतो तो शाडूच्या मातीपासून बनलेल्या मूर्तीचा. मात्र तुम्ही जी मूर्ती आणताय ती नकली शाडू मातीची असेल तर? नाशिकच्या मिट्टी फाउंडेशननं काय दावा केलाय पहा. शाडूच्या नावाखाली भक्तांना गंडा. बनावट शाडू मातीच्या गणेश मूर्ती. मिट्टी फाउंडेशनचा धक्कादायक दावा. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करताना शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करा असा आग्रह धरला जातो. अनेक जण जास्त किंमत मोजून शाडूच्या मातीचीच मूर्ती खरेदी करतात. मात्र ही शाडूची माती खरी असते की बनावट अशी शंका आता निर्माण झाली आहे. कारण नाशिकच्या मिट्टी फाउंडेशन या संस्थेनं बहुतांश मूर्ती या खऱ्या शाडू मातीच्या नसतातच असा दावा केला आहे. कारागिराला कल्पना नसते आपण वापरतो काय, त्याचं अज्ञान म्हणा किंवा त्याला तेवढा वेळही नाही, त्याला त्याची क्राफ्टमॅनशिप, त्याचं त्याला हस्तकौशल्य दाखवायचं असतं, त्या तो एवढा खोलात शिरत नाही. परंतु त्याचे सप्लायर आणि जे प्रोव्हायडर आहेत ही त्यांनी बाब लक्षात घेतली पाहिजे. या ठिकाणी स्वस्त द्यायच्या नादात किंवा जास्त नफा कमवायच्या नादात जी भेसळ ते करता आहात तर ती कुठेतरी थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. मिट्टी फाउंडेशनच्या दाव्यानुसार सध्या बाजारात मिळणारी स्वस्तातली शाडूची माती ही राखाडी रंगाची असते तर खरी शाडूची माती लालसर असते. राखाडी माती केवळ 5 ते 8 रुपये किलो दरानं मिळते तर खरी शाडूची माती मात्र 60 ते 80 रुपये एवढी महाग असते. विसर्जनानंतर राखाडी माती पाण्यात विरघळत नाही, शाडूची माती मात्र पूर्णपणे विरघळते. तसंच राखाडी माती असेल तर पाण्यावर राखाडी रंगाचा तवंग दिसतो. खऱ्या शाडूच्या मातीमुळे असा तवंग येत नसल्याचा दावा मिट्टी फाउंडेशननं केलाय. ही राखाडी रंगाची शाडूची माती ही प्रदूषण करणारी असून याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळानं चौकशी करावी अशी मागणी आता मिट्टी फाउंडेशननं केली आहे. मिट्टी फाउंडेशननं केलेला हा दावा खरा असेल तर पर्यावरण प्रेमी गणेश भक्तांनी अधिक सावध होणं गरजेचं आहे. कारण जास्त पैसे मोजून जर प्रदूषण करणाऱ्या मातीचीच गणेश मूर्ती मिळणार असेल तर ही निसर्गाची, भक्ताची आणि बाप्पाचीही फसवणूक ठरते. योगेश खरे, Z24 नाशिक. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे नाशिकमध्ये अल्पवयीन मुलगी अपहरण प्रकरणात काळाबेऱ्याची शंका येते. कारण म्हसरूळ पोलिसांनी अटक केलेल्या पोलीस कर्मचारी दीपक जठारला तातडीनं जामीन मंजूर झालाय. दुसरीकडे अपहरण केलेल्या मुलीची वैद्यकीय तपासणीही तिची इच्छा नाही म्हणून टाळण्यात आली. धक्कादायक म्हणजे दीपक जठार 1.5 वर्षांपासून कामावर गैरहजर आहे तरीही त्याचा पगार सुरू आहे. यातून पोलीस व्यवस्थापनातला भोंगळ कारभार समोर आलाय. बातमी मागची बातमी म्हणजे 24